साथी झाले ओ नाथ तुम्ही तुळशीचे पती झाले चार देवता तुळशी पानाने नहाले ओ नाथ तुम्ही तुळशीचे पती झाले ओ नाथ तुम्ही तुळशीचे पती झाले महाराज, प्रत्येक वर्षी देववेठाणी एकादशीच्या वेळी शालिग्राम आणि तुलसीजी यांचा विवाह का केला जातो? तर ऐका भक्तजनो, महादेवी पार्वती सारखी सुशील, मा गंगाच्या पाणी सारखे निर्मळ, सतीयो में महासती, हीच आहे तुलसी वृंदा। प्राणकाची पवित्र गोष्ट, मधुरा नरेश काल नेहमीची मुलगी महासती दुसरी वृंदापासून आरंभ होत आहे। काय करते आहेस मूर्ख मुलगी? गुरुदेव, दुर्वासा, प्रणाम। प्रणाम। आज वासना आणि विलास या तंद्रीत स्वतःच भान विसरून एका ऋषीचा अपमान केला आहेस, त्याचा योग साधनेला तू अपवित्र केला आहेस। जा, मी तुला श्राप देतो कि तुझं घर संसार एका राक्षस बरोबर होणार। देवतांचा शत्रू हाच तुझा सौभाग्य होणार आहे। इतकंच नाही, पण ज्या यौवनच्या तंद्रीत तू माझ्या अंगाला अपवित्र केला आहेस, हेच तुझं यौवन एक परपुरुष अपवित्र करणार। शाप देणं हाच तुमचा स्वभाव आहे, अभिशाप देणं हा त्यावर दुसरा मार्ग आहे। अशा ऋषीच्या मुखातून आशीर्वादाची अपेक्षा कशी काय केली जाईल? आशीर्वाद घेणं हे त्याच्या नशिबात असतं जो योगीचे पाय पडून त्याची माफी मागणार। पण मी तर असा कुठलाच अपराध केलेला नाही योगी, तर क्षमा कसली मागू? तुमचा शाप मला स्वीकार आहे। तुमच्या अभिशापाला आशीर्वादामध्ये बदलण्यासाठी मला माझ्या मनमोहन मुरलीधर वर विश्वास आहे, श्री हरी वर श्रद्धा आहे। गर्व? इतका अभिमान? गर्व नाही, आत्मविश्वास आहे। जर ते राक्षस असतील तर त्यामध्ये मी शीलवन चरित्राचं सिंचन करून देवांना ईर्ष्या होईल असा दानवीर आणि संस्काराचा स्वामी बनवेन। राक्षस आणि संस्कार स्वामी, याचं उत्तर तर वेळ आल्यावर। पण जाता जाता तुम्ही हे पण ऐकून जा योगी, कि जळणाऱ्या अग्नीच्या धुराजवळ तुम्ही जीवन घालवणारे? आगीच्या ज्वाळा तर काही नाही शिकल्या। या ज्वाळेत कोणी कंचन टाकेव या रेती, पण तुम्हाला कंचनाचा मोह नाही आणि रेतीचा त्याग नाही। उपदेश एका योगी देते आहेस तू। योगी जर स्वतःला विसरून जाईल तर संसारी माणसं त्यांना मुक्तीचा मार्ग सांगतात, आणि योगीच्या सिद्धी मधून तर आशीर्वादाची गंगा प्रकटते। आगीची ज्वाळा नाही। हाय, तुलसीला शाप? जर कन्येने पिताला स्पर्श केला तर तो काय अपराध झाला? शांत व्हा महाराणी, योगीचा श्राप, विधीचा लेख हे आपण मिटवू नाही शकत। आता मी कसा धीर धरू महाराज? मी एक आई आहे, आणि एका कन्येचं सौभाग्य सिंदूरचं सुख तर एका आईलाच माहीत असतं। माझ्या वृंदेच्या भाग्यात दानवाच्या नावाचा सिंदूर तिच्या माथ्यात भरला गेला। तुमच्या विश्वासावर मी तपस्वीचा शाप आपल्या ओंजळीत घेतला, जगाचा पालनहार। माझ्या कपाळावर लिहिलेलं त्या राक्षसाच्या नावाचं ह्या सौभाग्य सिंदूरला तुझ्या विश्वासाने माझ्या माथ्यावर लावते घनश्याम। या समयाच्या कसोटीमधून मला पार कर माझ्या पालनकर्त्या।
त्या भावी पतीच्या चरणाला माझे सतशा प्रणाम। ब्रह्मास अहम ब्रह्मास अहम ब्रह्मास अहम ब्रह्मास अहम ब्रह्मास। कुठे आहे सृष्टीचे पालनहार, माझ्या समोर येऊ द्या, नाहीतर माझ्या तपस्यांच्या प्रतापने मी पुरा विश्वाला समुद्रामध्ये नष्ट करून टाकेन। सागर पुत्र जालंधर, तुझ्या तपस्येने मी प्रसन्न झालो आहे, ये वरती ये। जालंधर, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे, सांग तुला काय पाहिजे आहे। सृष्टीचा निर्माता, वरदान देण्याच्या पहिल्या थोडा विचार करा, नाहीतर पश्चाताप होईल। पश्चाताप तर पापीला करावा लागतो, पुण्य करणाऱ्या माणसांना नाही। मग दे वरदान, अमरत्व अभय, या जगामध्ये जालंधर पासून कोणी जिंकू शकत नाही। देव दानस आणि माणूस कुणाच्या पण समोर जालंधर झुकत नसतो। तथास्तु, तुझा विजय होऊ दे। हे अभेद कवच मी तुला देत आहे, जेव्हा तू युद्ध भूमीमध्ये जाणार तुझ्या पत्नीपासून हे बांधून घे, या जगात तुला कोणी हरवू नाही शकणार। पण हे लक्षात ठेव जालंधर, तुझ्या अंगणातून कोणताही ब्राह्मण भिक्षा घेण्यापूर्वी निघून गेला तर या कवच मधून माझ्या वरदानच्या शक्तीचा नाश होऊन जाणार। बोल, अजून काही इच्छा? आता फक्त एकच इच्छा, या सर्व समुद्राच्या पाठी मी कुठेही पाय ठेवला तिकडेच माझ्या राज्याचा निर्माण होईल। तथास्तु। भेटलेला ते अमंगल शापचे समाचार पूर्ण विश्वामध्ये पसरला आहे। हो राजन, राजकुमारला राजकुमारीचा संबंध स्वीकार नाही। तुला काय उत्तर आलं? दुर्वासा ते शापचे समाचार ऐकून कुमारच्या तोडून एक किंचाळी निघाली राजन। तुझा काय अनुभव आहे? त्यांनी सांगितलं की आपल्या महाराजांना सांगा म्हणून की ऋषीच्या शापने जळत्या आगी जशी लग्नाची वनमाळा कुणाच्या गळ्यात टाकण्या पाहिजे अशा अभागीन राजकुमारीचं मस्तक तलवारने। हे सगळं ऐकण्याच्या आधी नारायण नारायण। प्रणाम मुनिवर, तुझं कल्याण हो। मथुरा नरेश, राजकुमारांचे मस्तक छाटणं हे ऋषीच्या शापचा उपाय नाही। तर तुम्हीच सांगा देवर्षी, दुर्वासाच्या शापला संपायचा काय उपाय आहे? उपाय एकच आहे राजन। तर सांगा मुनिवर। तुमचा उपाय माझ्या वृंदासाठी एक आशीर्वाद सारखा असणार। ऋषीच्या शापचं निवारण म्हणजे देवांच्या बरोबर स्नेहसंबंध। विश्वविजय इंद्रासनचे अधिपती इंद्र बरोबर तुमच्या वृंदाचं लग्न करून टाका। जर हे संबंध केल्याने माझ्या सुंदर मुलीचा शाप मिटून जाणार तर हे संबंध मला स्वीकार आहे। पण पितामह, मला हे संबंध स्वीकृत नाही। पण मुली वृंदा, तप आणि साधनाच्या वादळामध्ये अंध झालेले अशा ऋषीच्या शापाच्या अग्रीला मी माझ्या पतिभक्तीच्या अमृत वर्षावाने ती विझवून टाकेन। अरे तुझ्या मस्तकावर तर देवांचा कुंकू शोभेल वृंदा, तुला कळतेय का? दानवांचं नाही। एका बाजूला आहेत ऋषीच्या शापचे निवारण करणारे इंद्र आणि तसंच इंद्रासनचं सौभाग्य, आणि दुसरीकडे आहेत दानव म्हणजेच मोठं दुर्भाग्य। दुर्भाग्याच्या खारट सागरामध्ये शिंपल्याच्या गर्भामध्ये सौभाग्याचा मोती पिकतो। मुनिवर, कोण आहेत ते दानव ज्यांच्या सोबत माझे संबंध जुळणार आहेत? त्याचं नाव आहे जालंधर। जालंधर? तात्या तुम्ही ऐका देवऋषी, देव आणि दानवाच्या स्वार्थी वादळाच्या अंधकाराला प्रकाशात बदलून टाकणारी जालंधर आणि वृंदाच्या संसारामधून मानव वंशाची एक ज्योत प्रकट होईल। महामुनी, हे तुझा गर्व बोलते आहे वृंदा। नारीच्या आदर्शाला जर का तुम्ही एक गर्व म्हणता तर त्यात तुमची चुकी नाहीये देवऋषी, कारण की तुमच्या मुखातून मात्र देवांचेच गुणगान होते। नारायण नारायण। मथुरा नरेश, मी तर वृंदाच्या संबंधाचं निमंत्रण घेऊन पोचलो होतो, पण ही गोष्ट विधीला स्वीकार नाही, तर बस तुझा जावई जालंधरच असणार। नारायण नारायण। जालंधर,
महाराजा जालंधरची, महाराजा जालंधरची, सागरपुत्र संत महाराज जालंधरची, जय हो तुमचा, जय हो तुमचा देवांचे देव महाराज जालंधर, जय जय तुमची। बाळा, आता माझी फक्त एकच आशा अपूर्ण राहिलीये, ती पण पूर्ण कर। आजपासून या नवखंडामध्ये तुझ्या नावाचा डंका वाजो। बोला बोला मावशीमा, तुमची सर्व इच्छा पूर्ण केली जाईल, बोला। अरे तुझं दुःख माझ्या भागी येऊ आणि सुखाने मरू, इच्छा फक्त एकच आहे। आता या राज सिंहासनाला एक शोभा देईल अशी अशी कुठली राणी? खूपच चांगल्या वेळी त्यांनी चांगले शब्द सांगितले आहेत। ए पुरोहित, असं मला लोणी लावू नको। ही ज्वालामुखी मावशी म्हणेल ना, तर काळ घडीच्या बापाला पण शुभ घडी होवी लागेल। समजलास ना, मावशी कोणाची आहे? राजा जालंधरची। तर ठीक, पण पुरोहित आता ऐका, राणी कशी असली पाहिजे? त्या गांजा पिणाऱ्या शंकराच्या पार्वती सारखी रूपवान, त्या अवाग्या इंद्राच्या इंद्रायणीच्या रूपापेक्षा रूपवान अशीच पाहिजे राजकुमारी। अरे अशी राजकुमारी दाखव की देवी देवतांच्या बायका पण तिच्या समोर दासी लागतील, दासी हो की नाही? बोला पुराहित, अशी कन्या कुठे आणि केव्हा सापडेल? महाराज, अशी कन्या फक्त एकच आहे, मथुरा नरेश महाराज काल नेहमीची कन्या वृंदा। वृंदा? Hey।
त्रिलोक सुंदरी, हे रूप, हे यौवन सुंदरी, बस तू जालंधर कडे समोरून आली पाहिजेस. माहित नाही, इथे अजाण्या पुरुषाला येण्याचे प्रतिबंध आहे. पर पुरुषाकडून ना? पण मी तर तुझा प्रियकर आहे ना. वृंदाचा प्रियतम तर एकच आहे, जालंधर. जालंधर आणि तुझा प्रियकर? हाँ, ज्याच्या नावाचं मी सौभाग्य कुंकू लावलं आहे. सिंदूरच्या अधिकाऱ्याने तुझा पदर पकडण्याचा. पुढे नका येऊ, नाही तर मी इथेच भस्म करून टाकेन. जाऊन टाकलंस तर त्याच राखेने तुझी सिंदूर भरून टाकेन. मन वचन आणि कर्माने जर जालंधरला मी आपला स्वामी मानलं असेल तर आग प्रकट होईल. आगीचा जळता ज्वाला पण जालंधरचा रस्ता नाही रोकू शकत. ये माझी ज्वाला विझव, माझ्या आलिंगनात ये. जालंधर आणि तुम्ही याच काही प्रमाण? प्रमाण भेटून जाईल, आजमावून बघ मला. तर सांगा, कोकिळेच्या कंठामध्ये असं मधुर गोड सुरांचं सृजन झालं कसं? ज्याच्या हातामध्ये नेहमी विजेच्या गडार्त्या तलवारीचा साथ असेल त्याच्यामुळे तू सुरण संज्ञेचा सवाल करतेस. तर हे घे तुझ्या प्रश्नाचं उत्तर. तर वीणाचे सूर आणि गंधर्वच कायम मात्र देवांच्या दर्शनात दास म्हणून फिरतील. तर प्रकृतीने स्वयंच आपल्या मनोरंजनासाठी सुरांच्या मधुबरी कटोरीतून या कोयलच्या कंठातून वाढवलं. मोराला अशी नृत्यकला कोणी आणि कधी शिकवली हे सांगा. सुंदरी, तुझ्या एक क्षणाच्या भेटीतूनच नेहमी वाघाच्या आवाजाला सुनलं जसा स्वभाव असा जालंधर सारखा सूर आणि संगीताचं उत्तर दिलं तर हा प्रश्न तर सरळ होता. आणि मोर तर मोरणीचा एकत्र कळपातून फिरत असतात. नृत्य कला प्रदर्शन तर त्यांनी मोरणीकडून शिकलेलं आहे. विचार, आज तर तुझ्या सर्व प्रश्नांची मी पूर्ण उत्तर देणार आहे. कळ्यांमध्ये यौवन कसं येतं आणि या यौवनामध्ये शृंगाराचा सुगंध कसा पकडला? वसंतचं स्वागत करताना पिला आपल्या पंखाची ओंजळ बाहेर काढण्यासाठी तरच रसभोगी भवरा त्याच्याशी छेडछाड सुरू करेल. भवऱ्याचा डंक जसं पिलांच्या कलेजेला लागेल तसं तसंच पिलांच्या यौवनमध्ये शृंगाराचा वास खूप खुलून उठेल. समजला? परत समजू का? नारायण नारायण, या अनर्थला थांबवा प्रभू. एक तर जालंधर दानव, नंतर ब्रह्माचं वरदान आणि तिसरं तर सती नारीबरोबर त्यांचा विवाह. या समस्येपासून तुम्ही आम्हाला वाचवा प्रभू, नाहीतरी आग समस्त संसाराला संपून टाकेल. ही आग रोखण्यासाठी तुम्हीच कोणता उपाय घेऊन गेला होता ना मनीवर? गेलो तर होतो प्रभू, पण तुमची पुजारण वृंदा दानवराजची राणी व्हायला बघते आहे. वृंदाच्या हृदयामध्ये वास करून या दोघांच्या लग्नाच्या आधीच त्याच्या आधीच या स्वप्न नगरींचा नाश करून टाका. दुर्वासाचा श्राप आणि विधीचा विधान आपण टाळू शकत नाही मुनीवर. तर धर्मचा नाशच होणार आणि संसारमध्ये अधर्माचा अंधकार होऊन जाणार. अधर्मचा अंधकार झाला तर तेव्हा सत्याचा सूरज सुद्धा उगवेल. तुमची लीला अपार आहे प्रभू. नारायण नारायण. जय चुनरी जय चुनरी, तू या विश्वात कुठून आलीस? अरे माझी चुनरी, सुंदर सुंदर पटराणी सारखी माझी चुनरी, माझी सुंदर 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 चुनरी, माझ्या संसारच्या स्वप्नांसारखी चुनरी. आज 7-7 वर्षांपासून मी एकटा आहे, तुझ्याकडे खूप आशेने बघतो आहे. माझ्या सुखदुःखच्या साथी सारखी तू चुनरी, माझ्या कलेजाची भडास मी तुला नाही सांगणार तर मी कोणाला सांगणार? कोणाला बोलू? हे घे ना. नाही. अरे या चुनरी पासून सगळे पळत काय आहेस मला कळत नाही आहे. अरे आला आला तो ओढणी ओढणारा वेडा. अरे पळू नका. अरे ऐका, पळू नका.
अरे चुनरी बघून पळू नका, अरे चुनरीला बघून तुमचं पळण्याचं वय नाही आहे, कळतंय का? आणि हे तर लग्न करणारी चुनरी आहे, कोणत्या सर्पाची केचली नाही. आता कोणाला देऊ, आता कोणाला देऊ? अरे अरे थांब थांब थांब, एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. आता तुलाच हे मी देऊन टाकतो तर सगळं बस्त होऊन जाणार. चढव चढव माझ्या प्रिय करा, माझ्यावरही लग्नाची ओढणी चढव. आता करतो, आता करतो, आता करतो. बघ बघ इथे बघ. आजपर्यंत हे चुनरी बघून मुली पळत होत्या, आता हे बघून मी पळणार आहे. ए पळा रे पळा रे. हातच तोडला माझा. ए ब्रह्मचारी चल, आपल्याला लग्न पक्का करायला जायचं आहे. लग्न? तुम्ही माझ्या लग्नाची गोष्ट करतात का? अरे मावशी मला सांगा ना, कोणती कन्या आहे, कुठली आहे, मला सांगा ना, कशी दिसते ती, सांगा ना, सांगा ना ती कशी दिसते, सांगा ना. तिचं नाव आहे वृंदा आणि ठाव ठिकाण आहे मथुरा नगरी. आणि आज तिचं लग्न ठरतंय आपले महाराज जालंधर सोबत. महाराज जालंधर बरोबर संबंध? माझ्या बरोबर नाही. अरे नाही, आज तुला तर राजाची ओढणी घेऊन जावं लागेल त्याच्या घरी, आणि सोबत मी पण. चल तयार हो. आवारा कुठे? हे ठीक आहे, मथुरा नगरीच्या परिसरात माझ्या चुनरीसाठी मुलगी नक्कीच भेटणार, मला विश्वास आहे. घ्या विहीनताई आणि तिच्या अंगावर हे घाला आणि सौभाग्याचे दागिने. अहो ताई, आज हे नातं पक्क झाल्याचा श्रृंगार आहे. तुमची वृंदा हिऱ्या मोत्याने भरली जाईल. हा. आणि ताई एक बोलू का, आमच्या जालंधर साठी ना कित्येक देशातील कन्यांची लग्नाची मागणी येत होती. अच्छा, खरं सांगू, मी तर सरळ ना म्हटलं. हे तर पाप होईल, देवांच्या कन्याची गोष्ट आली असेल, कारण की तुमचे राजा जालंधर रूपवान आहेत ना. हा हा, रूपवान आहेत ते. घ्या, प्या प्या, दूध प्या. आता जालंधर आमचे जावई झालेत ना, म्हणून मस्करी करते. हा तर ठीक, तर ठीक. बाकी मी काय म्हणत होते? संबंधासाठी तुम्हीच नाही म्हणाला होता का? हा हा, बरं आठवलं, मीच नाही म्हटलं होतं, मीच नाही म्हटलं होतं. कारण की जे देवता असतात ना, ते खूपच छलकपटी असतात. हा, ते तुमच्यासारखे भोळे भाबळे नसतात ना. आणि काय, ही मुलगी ना तुमची खूप बोलते बरं का. हा हा, विहीनबाई. अरे हा, अरे मी तुम्हाला सारखं विहीनबाई विहीनबाई का म्हणते, कारण की मी आहे ना राजा जालंधरची मावशी. मावशी? तर मग तुम्ही जालंधरची सखी मावशी आहात का? ए हा, तुला काही काम काज आहे की नाही? जर आम्ही दोघी बोलतोय तर मध्ये मध्ये का टंबकतेस? हा, तुम्ही काय म्हणत होते हिने मला विसरवलं. तुम्ही स्वतःची स्तुती स्वतःच्याच तोंडी करत होता. तू परत बोललीस, तू परत बोललीस. हा विहीनबाई, तर मी हे म्हणत होते. मला माहित आहे, तर मी म्हणत होते विहीनबाई की तुमच्या वृंदाला आमच्या जालंधर सारखा पती तिन्ही लोकात नाही मिळणार. आणि तुमच्या जालंधरला आमच्या वृंदा सारखी पत्नी कुठेच नाही मिळणार. ही बडबडी मुलगी आहे तरी कोण विहीनबाई? हा, मी तर वृंदाची सखी आहे, छबिली, पूर्ण मथुरा नगरीची. विहीनबाई? विहीनबाई. मला विहीनबाई, मला तर खूप आवडलं, जीवनात पहिल्यांदा खरं बोलली. अरे या राजमहलामध्ये कोणी मनुष्य आहे की नाही? माझ्यासारख्या भल्या माणसाचा पाहुणचार करायला कोण आहे की नाही? अरे लग्नाची ओढणी ओढणार नाही कोणाचीही, काढणार नाही कोणासमोर पदर. बोलली मथुराची कोयल, बोलली आपल्या मर्जीची मालकीण महाराज. श्यामला गेरे गिरधारी, श्यामला गेरे गिरधारी. अरे हे ऐक ना रे, कुठे चाललीस? माझा राहण्याचं ठिकाण तुम्ही काही नक्की केलं आहे का, सांगा जरा. त्याच्यामध्ये खायची प्यायची राहायची व्यवस्था सगळी आहे की नाही? कुठून आले आहात? जालंधर नगरी मधून. कुमार आहेस का? हो हो आहे तर खरा. मग या मथुरा नगरी मध्ये बापाच्या मुंडनासाठी आला आहे? अरे नाही नाही, मथुरा नगरीच्या निमंत्रणाला मला पाहायचं आहे आणि राजा जालंधरच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे मी. आणि तुझ्यासारखी जर मला चांगली पत्नी भेटली ना,
तर मी पण लग्न करण्याचा विचार करतो आहे. दाखवू का? अरे भक्तिनीला ओढणी दाखवायचं सांगून तू मला ओढणी दाखवतोयस, तर त्या आधी मी तुला तुझ्या राहण्याची कोठडी दाखवते. चला बघा या माझ्या मागे मागे या मागे मागे येऊ. अरे जर तुझं आणि माझं लग्न झालं ना तर एक खूप छान मिलन होऊन जाईल. तर जालंधरचा मुलगा आणि मथुराची मुलगी एकत्र येणार, तर पूर्ण जालंधर मध्ये मी गोडच गोड वाटणार. कुठे गेला तो ओढणी वाला? स्वप्नामध्ये मी गोड वाटत होतो. ही आहे तुझी राहण्याची कोठी. बिना बिछाण्याची घे. अरे अरे पण इथे तके कुठे आहेत? अरे भक्तानी, जर मी याच्यावरती असा झोपलो तर माझ्या शरीराची वाट लागून जाईल. अरे याच्यावरती काहीतरी मुलायम टाक. अरे टाक ना काहीतरी. अरे माझ्या पाहुण्या, मुलायम बिछाना कुठून आणू? बाजूच्या कोठीची कुंजी भंडारी टाळा मारून आपल्या सोबत घेऊन गेला आहे. इथला भंडारी पण खूप चालाक आहे की जिथे तिथे ताळा मारून चावी पण आपल्या जवळच ठेवून देतो. अरे आता मी झोपू कसा इथे? अरे अरे हे सगळी धोती कोणाची आहे? हे कपडे कोणाचे आहेत? अरे हे मुलीचे कपडे सगळे कोणाचे आहेत? अरे या सगळ्या साड्या कोणाच्या आहेत? अरे स्त्रियांचे वस्त्र पाहून मन बिघडलं ना? अरे हे तर माझे आहेत. मन नाही बिघडलं. अरे माझ्या शरीराला हानी होऊ नये ह्याचं लक्ष देतो मी. चल उतार कपडे. अरे मी सांगतो हे कपडे उतरून ह्याच्यावर टाक. अरे कोण आहे का या राजमहल मध्ये? पण ओरडतोस कशाला? काढते. अरे पण तुकडे चाललीस भक्तानी. दुसरं पण टाक, दुसरं पण टाक. हे अजून मुलायम होऊ दे. आता आणखी. खूपच सुंदर, खूपच सुंदर. किती धूळ आहे याला. वाटत कोणी वापरला नाही आहे. आता ये आणि गपचूप झोप ना. पण झोपू कसं? अरे ऐक ना, एक उशी तर दे. उशी देऊ? अरे उशीसाठी ठेव तुझ्या पायातला जोडा. अरे माझे जोडे तर घाण आहे, ते लागणार माझ्या डोक्यात. त्यापेक्षा तुझ्या कपड्यांना गुंडाळून माझ्या मागे ठेव ना, तर मी झोपू शकणार. तर जास्त मुलायम 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 लागणार. माझ्या पोपटाला मुलायम मुलायम हवे. अरे मी माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा एका पुरुषासाठी बिछाना टाकला आणि ते काम न करावे म्हणून म्हणून मी माझ्या गळ्यामध्ये मण्याची माळा घातली आहे. वा वा वा, माळा किती चांगली आहे आणि मडी पण खूप मस्त आहेत. बावळ्यात पोपट. अरे पण कुठे चालली? अरे चूल कुठे हे तर सांगून जा. चूल कशाला? त्या चुलीवर तुला काय करायचं आहे रे? अरे त्या चुली मध्ये मी लाकूड टाकून खिचडी बनवणार. काय खिचडी? लाकडाच्या जागी त्याची ओढणी टाकून दे ना. अरे ही चुनरी काय चुली मध्ये टाकून जळण्यासाठी नाही आणली आहे. अरे तुझ्यासारखी कोण भेटेल तर तिला ओढण्यासाठी मी आणलं आहे. अरे ओढणी घालणार रे ह्या गोकुळ आणि मथुराच्या नगरी मध्ये असेच भटकतायत. आला मोठा ओढणीवाला. अरे तू मला ओढणीवाला बोलली आहे. तू लक्षात ठेव, तुझ्यापासून या ओढणीवाल्याचा मुलगा नाही जन्मला ना, तर मी पण छेला चुनरीवाला नाही. कळलं का तुला भक्तांनी? माझ्या भावाचं लग्न. हो, तुझ्या भाऊ जालंधरचं. तुमच्याबरोबर देवाने काहीच बोलणं नाही. देव आजकाल माझ्यासोबत मनमोकळं कुठे बोलतात? त्यांना तर त्यांच्या भक्तापासून फुरसत मिळेल तेव्हा बोलतील ना. पण मुलीवर, हा जालंधर माझा सख्खा भाऊ आहे का? हो, तुमच्या पिता सागराचा मुलगा आहे. महामुनी, लग्नाची पत्रिका घेऊन तुम्ही आला आहात? प्रभू, मला भावाच्या लग्नाला जावं लागेल. तर तू जा. मला देवांच्या सभेमध्ये जाण्यासाठी महादेवाचं निमंत्रण आहे. बघितलं ना देवी, जर भक्तांनी देवाला बोलवलं असतं तर हे असेच निघून गेले असते. आणि साईच्या लग्नामध्ये जायचं नावच घेत नाही नारायण. ते तर मला माहित आहे मुनिराज. माझ्या माहेरचे ह्यांना जराही नाही आवडत. हे माझ्या भावाच्या लग्नात नाही आले तर काय होईल? मी तर ही चालले. नारायण नारायण.
गोविंदा, आरती आणि पूजा तर देवांच्या पुजाऱ्याकडे सोडून दे. लग्नानंतर पत्नीचे प्रभू तिचे पतीच असतात. या नावाचा मला राग आहे. मी तुझा देव नाही, पती आहे. आणि हे मंदिर नाही, आपलं विलास भवन आहे. राग रंगाची होळी खेळण्याची हा तर तो दिवस आहे. तुमचं आणि माझं मिलन हे मात्र राग रंग नाही, तर दोन संस्कारांमधून प्रगटणारी जीवनाची एक महान ज्योती, धर्माच्या क्वारीत रोपलेली मनुष्य वंशाची एक अमृत वेल. वृंदा, जालंधरच्या हृदयाला पुजारीची गरज नाही, प्रेयसीची गरज आहे. बोल, काय घ्यायला आला आहेस? अरे अरे, तुम्ही विसरले का, तुम्हाला मी मंत्रणासाठी चुनरी दिली होती ना, तेच घ्यायला मी आलो आहे. ती चुनरी कोणत्या कन्येला ओढवण्यासाठी. मी 7-7 वर्षांपासून त्याच्या हे बघ, ही ओढणी तुला आवडणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर टाक. तुला बघता क्षणी ती विवाहित स्त्री तुला प्रेम करेल, आणि जर कुमारिका असेल तर तुझी ती राणी बनेल, आणि जन्म जन्मभर तुला पती मानून पूजा करेल. माझी पूजा करणार. अरे पूजा करेल. आतापासून मी माझ्या मर्जीचा मालक आहे. सफल हो. बोल वृंदा, प्रणयचे गीत का? पहली पहली रात
कोणासमोर करणार लाज? एकटीच खाईन आणि एकटीच झोपेन आपल्या मर्जीची मालकीन महाराज श्यामलागे गिरधारी। ओ, ही तर माझ्या मर्जीची मालकीन आहे। आता तर मी हे करू शकतो, हिला ओढवतो ही चुंदरी आणि माझी पत्नी बनवतो हिला। आलो आलो मी थांब। गिरधारी हे श्यामलागे गिरधारी, हे श्यामलागे गिरधारी, हे श्यामला। माझ्या भांगामध्ये आपल्या हाताने कुंकू लाव ना। अरे तुझ्या मांग मध्ये तर तू सांगणार इतका सिंदूर भरतो। खरं की काय? हो, माझ्या हातामध्ये पांगड्या भर ना। अरे तू सांगणार तर पूर्ण हातांवरती तुला बांगड्या घालतो। खरंच? कंबरपट दे, पायात पायजण आणि ह्या गळ्यामध्ये हार। अरे हे सगळं तुम्ही करणार, तू माझ्यावर माझ्या घरी चल, तिथे तुला चांदी सोन्यापासून पूर्ण भरून टाकणार। खरं सांगतोय, आधी तुझा हा वेश मी बदलणार। तर मी माझा हा वेश आताच करते। हे लांब ठेव, अरे लांब ठेव, हे सगळं वेगळं ठेव, हे आपल्या दोघांमध्ये खूप आवाज करते, नको आपल्याला हे सगळं। एक वा वा, खूप मस्त वाटते आहे। तुझी सुंदरता तर इतकी आहे की कोणीही वशीभूत होऊ शकते। तुला माझ्या मी ओट्यात घेते। हो, ही गोष्ट तर खरी आहे। आपला मुलगा होणार ना, तो तुझ्या मांडीत बसणार। ठेवून देते। असं का बोलता? अरे आता असं बोलणं तर बंद, तसं बोलणं सुरू। आता तू माझ्या मर्जीची मालकीन आहेस, जवळ ये। आजपासून मी तुमच्या मर्जीची मालकीन आहे महाराज। ये जवळ ये, त्या ज्वालामुखीला झक मारू दे। जालंधरचा दरबार आणि सौंदर्य रहित नंद आनंद। जी महाराज। जा मनोरंजनाची तयारी करा, घुंगरूच्या आवाजांना जरा जागे करा। महाराज, रंग राव आणि विलाच्या कटोऱ्यातून भरलेले नशेमध्ये विसरलेले दानवराज, तुझ्या दरबारात सुंदरीच्या घुंगरूची आवाज ऐकायला मी नाही आलेलो आहे। कोण कोण आहेस तू दानवराज? अभिमानाच्या इतक्या उंच शिखरीला पोहोचलायस तू की तू तुझ्या कुलगुरूलाही ओळखायला नकार देतोस। कुलगुरु? हा, कोणता कुलगुरु? कोणता गुरु? मी गुरु शुक्राचार्य। गुंडोच्या नंतर देवांच्या हातून तुझे पिता सागरराजची संपत्ती लुटून गेलेली आहे, त्याच्यामुळे तर 8 दगडांच्या वरती डोकं आपटून सुद्धा ओढून ओढून सांगतोयस तू। धिक्कार आहे, धिक्कार आहे त्या मुलावरती, तो त्याच्या बापाचा बदला घेत नाही, पित्याच्या हृदयामध्ये जळणाऱ्या अग्नीला शत्रूच्या रक्ताने विझवत नाही। कोण आहेस तू? तुझी ओळख करून देतोस? वा, मुलाला दादाचा परिचय पाहिजे आहे। गुरुदेव शुक्राचार्य, सम्राट जालंधरला माझा परिचय द्या। दानवराज, हे तुझे वडील आहेत राहू, देवांचे दुश्मन, ज्याच्या देवाने छळ करून मस्तक छाटलं होतं। दादाजी कोण आहेत ते देवता लोक, त्यांनी तुझं मस्तक छाटलं? गंजडी शंकर, ब्रह्मा विष्णू आणि इंद्रासनचे अधिपती इंद्र, सगळ्यांनी मिळून छल टप्प्यांनी माझ्या पिता सागरराजला लुटलं होतं आणि चालाकी करून 14 रत्न घेऊन गेले। त्याचं प्रमाण आहे माझं हे कापलेलं मस्तक। अन्याय, अधर्म, विश्वासघात! आजोबा, मला शपथ आहे तुझ्या कापलेल्या मस्तकाची। जालंधर प्रतिज्ञा घेतो की कैलाशपती शंकरच्या तिन्ही नयनांना रक्ताच्या अश्रुत लोळवेल। तप्ती कालिया विष्णूची शेष नागच्या सह्यावर कंटकचा चुडा रोवेल। इंद्राचा इंद्रासन मोडून टाकेल। नगाड्यावर जावा आणि युद्धाची तयारी करा। विजय तिलक करताना तुझा हात का कापतोय वृंदा? नाथ, तुझ्या डोळ्यात मला भीती का दिसते आहे? तू सम्राट जालंधरची राणी आहेस की माझ्या तलवारीच्या शक्तीवर तुला जरा सुद्धा विश्वास नाही आहे?
आहे, पूर्ण श्रद्धा आहे, तरी देखील मनाला काहीतरी म्हणायचं आहे. बोल राणी, बोल ना. उपदेश के आदेश देणं हा माझा धर्म नाही, पण तुमची अर्धांगिनीच्या नात्याने एक बोलायचं होतं. बोल, बोल वृंदा. युद्धाच्या या तलवारीला म्यानमध्ये ठेवा वृंदा. देवासोबत युद्धामध्ये आजपर्यंत कोणी विजयी नाही झाला. देवांच्या सोबत लढणारे नेहमी कायर असतात. हा जालंधर नाही, पण याचा परिणाम काय होईल हे माहित आहे का राजन? हजारो स्त्रियांचं सौभाग्य किंकू चितेच्या अग्नीत जळून जाईल. देवांनी कितीतरी दानवाचे सिंदूर राख मध्ये मिळवलेले आहेत. अनेको माता पुत्र विहीन होतील. त्यांच्या ओठ्या मनातून स्नेहाच्या लोरीच्या बदल्यात मृत्यूचे भयानक स्वर निघतील. वृंदा, सम्राटच्या राणीच्या तोंडून असे शब्द शोभा देत नाहीत. युद्धामध्ये जाणाऱ्या नवऱ्याला असा मोर्ता घालू नये. स्वामी, का तुला देवांपासून भीती वाटते? का तुला तुझ्या नवऱ्यावरती विश्वास नाही आहे? स्वामी, तुझ्या मांगेत भरलेल्या माझ्या नावाचं सिंदूर, त्याची तुला लाज वाटते का? विजयी व्हा रणसंग्रामामध्ये. ब्रह्माचं हे अस्त्र कवच तुमचं युद्धामध्ये रक्षण करेल. ही विजयमाला माझं पतिव्रता धर्माचं प्रतीक आहे. या फुलांमध्ये माझं शीन आणि स्वामी भक्तीचा सुवास आहे. इंद्र कवच आणि शंकराचं त्रिशूळ आणि भगवान विष्णूचं सुदर्शन चक्र तुमच्या शरीराला स्पर्श नाही करू शकणार स्वामी. वृंदा. स्वामी. हे काय झालं? नारायण 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 नारायण. कल्याण हो देवेंद्र, जालंधर इथे युद्धासाठी तयार होतो आहे. जालंधरची हिम्मत की देवराज इंद्राच्या समोर युद्धाचं आगमन घेऊन येईल. सतीत्वाची शक्तीची विजय मला धारण केलेली आहे त्यांनी. त्याच्या पिता सागर राजचे 14 रत्न त्याला देऊन टाका परत, नाहीतर या युद्धाच्या आव्हानाला सामोरे जा. युद्धाची रणदंडी वाजवा. जालंधर इंद्रलोकावर चढाई करायचा विचार करून आलाच. त्याच्या डोळ्यात सामावलेला हा इंद्रलोक आणि वनराजाच्या स्वप्नाला मित्र या जमिनीवर जमिनीची धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. जालंधर, जीवनावर प्रेम असेल तर इंद्राच्या वज्राच्या समोर सुद्धा उभा राहण्याची ताकद ठेवू नको. माझे पाय धरून क्षमा मागली पाहिजेस, तरच परत जाऊ शकतोस. अजय अमर जालंधरला जीवनचं राहण्याचं लालच देतोस. अरे आज तर तुझ्या जीवनाचा शेवट तुझ्या समोर उभा आहे. माझ्या वडिलांच्या लुटलेल्या संपत्तीवर अधिकार माझाच आहे.
हारला तो अभिमानी इंद्र, ज्ञानंदाच्या समोर आलाच कसा तू? सैनिकांनो, इंद्र लोकांची सारी संपत्ती लुटून टाका, देवांना सांगा की जालंधरच्या नावाची सगळीकडे जय जयकार करा। आता फक्त या इंद्र लोकावर भगवान जालंधरचा झेंडा नेहमी फडकत राहील। आजपासून या इंद्रासनावर माझा अधिकार असेल आणि हे सर्व देवता माझेच गुलाम असतील। या इंद्राची इंद्राणी, इंद्राणी इंद्राची पटराणी आजपासून ती जालंधरची राणी आहेस। घेऊन चला हिला आपल्या राजदरबारात। आजपासून ही जालंधरच्या राजदरबाराची शोभा असेल। रक्षा करा देवा, रक्षा करा। इतका घाबरलेला का आहेस देवन? बोल, असं कोणतं संकट आलं तुझ्यावरती? तुम्ही तर त्रिकालगानी आहेत प्रभू, आणि तुम्हीच मला विचारत आहात। दानव जालंधर इंद्र लोकावर अधिकार दाखवत आहे। ऐका ऐका प्रभू, माझ्या भावाला इंद्र लोकावर विजय प्राप्त झाला। नारायण नारायण। देवी, आज त्यांनी इंद्रासनवरती विजय घेतली आहे, आणि नंतर तर तुझा भाऊ समस्त देव लोकांवरती विजय प्राप्त करणार। ऐकलं का प्रभू? सतीच्या सतीपणा समोर देवाचे दानव सर्वांना हार मानावी लागते मुलीवर। समजलं का देवेंद्र? इथे तर आता संबंध जोडले गेले आहेत। तुला तर मदतीसाठी कैलाशवरती जावं लागेल। होऊ शकते भोलेनाथ तुमची मदत करणार। नारायण नारायण। विजय माला। अरे छबिनी, महाराजांच्या विजयाच्या आनंदामध्ये मी साधूंना भोजनाचं आमंत्रण दिलं आहे। जाऊन बघ ते इथे पोहोचले की नाही। बर। बाकी महाराज, मला तर पूर्ण विश्वासच होता की तू त्या देवतांचा पराभव करूनच युद्धात विजयी होऊ नेशील। अरे तुम्ही तर त्रिकाल ज्ञानी आहात म्हणून तुला सगळं लक्षात येते। आणि तू तर महाराजची मावशी पण आहेस। आणि फक्त तर दोनच मावशी प्रख्यात आहेत, एक तर महाराजची मावशी आहे, दुसरी वाघाची मावशी। वाघाची मावशी? वाघाची मावशी? अरे माणसं, अरे धोती महाराज, धोती मध्ये धोती लाल, हे सोमरस देण्यामध्ये लक्ष दे नाहीतर सांडशील। महाराज एक सांगू का, ही राणी आहे ना जिच्यावर तुझा जराही धाक नाही, ती त्या काळ्या मूर्ती समोर ना डोळे बंद करून प्रार्थना करत असते, हे भगवान हे प्रभू माझ्या सौभाग्याची रक्षा कर। अरे प्रभू, मला त्या काळ्या मूर्ती मध्ये काळा नागच दिसतो। तुला काळा कुत्रा चावून जाऊ दे, काळा नाग चावून जाऊ दे। का तू महाराजांच्या कानामध्ये विष टाकते आहेस? आपलं काम करना, आपलं काम करना। किती वेळा सांगितलं आहे की दोन मोठी माणसं बोलताना मध्येच बोलायचं नसतं। शिंग नको मारूस। भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण नारायण। महाराज महाराज। अरे म्हातारी, तुझ्या चुगली करण्याने इथे सगळं सत्यानाश होणार आहे। अरे मूर्ख छैला, आपण राजाच्या भाकऱ्या तोडतो हे लक्षात ठेव, आणि ज्याच्या भाकऱ्या खातो ना त्याचं भलं नाही केलं ना तर आपला सत्यानाश होतो। नारायण नारायण भजमन नारायण नारायण नारायण, हो भजमन नारायण नारायण नारायण। बंद करा, बंद करा हे नारायण नावाचं गुणगान। माझ्याच राज्यात राहता आणि माझ्याच शत्रूचं गुणगान गाता? आज तर तिन्ही लोकांचा विजेता आहे भगवान जालंधर। विजयाच्या नशेमध्ये अंधे झालेला अभिमानी, नाव तर नेहमी नारायणचंच घेतलं जाणार आहे, जे जे कार तर जगदीश्वरचीच होणार आहे। बंद कर तुझं हे तोंड, माझं जेवता आणि गुणगान त्या दुश्मनाचं करता। देवांचं नाव तर सृष्टीचं सर्जन झालं तेव्हापासून आपण करत आलो आहोत, आणि ते तर होणारच। देव तर जगतचे जीवनदाता आहेत, पालनहार आहेत। पालनहार फक्त जालंधर आहे। बोल भगवान जालंधरची जय, नाहीतर या तलवाराने तुझं मस्तक छाटून टाकेल। तलवारचं भय आणि ते पण साधूला, कापून टाक माझं शीश।
माझे हे शीश प्रभूच्या चरणात मी अर्पित करतो आहे. तर हे देवाला समर्पित करून टाक. नाही नाही स्वामी नाही, तलवारीचे वार तर रणभूमीमध्ये शत्रूंवर होतात. हे तर साधू आहे आणि साधू तर स्वयं श्रीहरीचे स्वरूप असतात. संसारमध्ये जर कोणी श्रीहरी आहे तो फक्त एकच आहे, भगवान जालंधर. देवाचं स्मरण करतो आज, बघतोच माझ्या तलवारी पासून तुला कोण वाचवतं ते. श्रीहरी घे. तुझ्या नावाची महिमा गात असताना साधूचं शीश कापलं जावं, श्रद्धेच्या मंदिरावर तुझे ध्वजा ना फडके. हे गोवर्धनधारी, गरुडावर आसन होऊन ये. साधूंना जीवित करा, साधूंना जीवित करा, साधूंना जीवित करा मुरारी, साधूंना जीवित करा. ज्याने साधूला संताप दिला रे, त्याचा नाही राहिला नामो निशान. ही खरी शिकवण ऐक तू रे, माणसा सोड तू अभिमान. राखेत जाणार रे बंधू, मातीत मिळून जाणार. करू नको अभिमान, केक दिवस वाऱ्यासह उडून जाणार. राखेत जाणार रे बंधू, मातीत मिळून जाणार. करू नको अभिमान, वारसह उडून जाणार. विठा विठानी महल बना, सोड जगाची आशा रे.
माता मिळून जाणार करू नको अभिमान वाऱ्यासह उडून जाणार संसाराचा सृजनहार ज्याला तू वाचवशील त्याला कोण मारू शकेल जगांचा जीवनदाता वृंदा आज तुझ्या जीवनदात्याचे तुकडे करून जमिनीच्या खाली सगळं गाडून टाकेल स्वामी यांना मातीमोल करणारे कितीतरी लोक मातीमोल झालेत हे तर अखंड आहेत अमर आहेत अमर आहे आज मी तुझ्या अमर अखंड कपटी कालियाला आज मी चूर चूर करून टाकेन पूर्ण जगामध्ये असं कोणी हात आणि हत्यार नाहीये जो यांना तोडू शकेल अरे आपण ते यांच्या हातचेच मातीचे पुतळे आहोत पुतळे कधी बनवणाऱ्याचे तुकडे करू शकतो का हे फक्त जलंधर करू शकतो कपटी कालिया हे अरे हे तुझं मायाजाळ तुझ्या छळकपटीने घाबरेल असा हा जलंधर नाही हे अरे मी तर सांगतो म्हातारी तू तो वृंदावनच्या परिसरात आग लावून टाकणार कळलं का मला पण श्यामलालजी माझ्या स्वप्नात ठेवून सांगून गेले काय म्हणाले किती ज्वाला तुझं घर बिघडवण्यासाठी आले ना तर त्याच्या गालावर हे जळणाऱ्या आगीपासून जळवून टाक अरे अरे कुठे पळतेस थांब अरे थांब अरे थांब तू राजा आणि वृंदाच्या जीवन मध्ये आग लावली आहेस आता माझा संसार संपायला आली आहेस तू आता मी नाही नाही तर मग आता तू पण कान उघडून ऐक छायला की तुझ्या आणि छबिलीच्या संसारात आग जेव्हा नाही लावणार तर माझं नाव पण ज्वालामुखी नाही अरे जा रे जलमुही कोकडी गावामध्ये कित्येक जणांचं घर तोडलं असेल हिने पण माझं आणि छायलाचा संसार जसे काही रसरसीत हलवा विजयाचा इतका गर्व घुंगृत अप्सरेच्या पायी शोभा देता मी तर इंद्राणी आहे नाही तू इंद्राची इंद्राणी नाहीस पण जलंधरची दासी आहेस दासी सांगतो नाच हरलेल्या दुश्मनाच्या संपत्तीवर विजेताचा अधिकार असतो मी संपत्ती नाही नारी आहे आणि परस्त्री तर असते विषाचा प्याला नाही तुझी जवानी भारतात मदमस्त मधुराची जवानी इंद्राणी अर्थात सोमरस सुरक्ता झलकता जाम परस्त्रीचा पदर पकडणारा दुनियेत कधीच जिंकू शकत नाही शास्त्रामध्ये याचे प्रमाण आहेत रामाच्या हाती 10 मुंड्या रावणाच्या कापल्या गेल्या द्रौपदीची हरणानंतर 100 कौरव जमीनदोस्त झाले राम आणि कृष्णाचं गुणगान माझ्या नगरीत दूर हो माझ्या नजरेतून वहिनी वहिनी जिच्या माथ्यावर तुझ्या नावाचं कुंकू आहे अशा स्त्रीचा असा सन्मान राजसभा राजसिंहासन आणि राजा त्या नारीच्या सन्मानाने शोभा देतो माझा ऐका महाराज इंद्राणीला मानपूर्वक तिच्या घरी जाऊ दे जर नाही जाऊ दिलं तर परिणाम काय होईल हे माहित आहे माझ्या जिभेला कंप येतोय बोल काय बोलते तुझा तो चार हात वाला सुदर्शन धारी माझं मस्तक काय काय ऐका यापुढे एकही शब्द नका बोलू नाही वहिनी माझा भाऊ मला विसरलाय मी नाही
मी इथे आले होते माझ्या भावाचं रक्षाबंधन करायला. माहेरच्या अंगणामध्ये मायेची वेल सुकली जावी असं कोणत्याच मुलीला वाटत नाही. बांधताई, आपल्या भावाला तुम्ही राखी बांधा आणि राखी बांधताना आशीर्वाद द्या की भगवान त्यांना संमती दे. माझ्या राज्यात जर त्या काल्याचं नाव घेतलंस तर ही जबान उकडून टाकेन. ताई बांधा ना ताई, आपल्या भावाच्या हातावर राखी बांधा. या मंगल प्रसंगी तोड़ नका फिर वो नाथ. दादा भाऊ बहिण भावाचा प्रेमाचा आज हा महापर्व आहे. तुम्ही बहिणीच्या प्रेमापासून दूर नका जाऊ दादा. नाथ स्वामीनाथ, बहिणीच्या डोळ्यातून अमृताऐवजी अश्रू वाहत आहेत, तर आपल्यासाठी हे चांगले नसणार आहे. असं तोंड नका फिरवो स्वामी. वहिनी, हा माझा भाऊ नाही फिरला तर ह्याचे दिवस फिरलेत. ताई ताई स्वामी. काय झालं देवी? जेव्हापासून जलंधरला राखी बांधून आलेस तेव्हापासून आनंदापेक्षा जास्त उदासच वाटतेस. तुझा सम्मान तर. नारायण नारायण, काय गोष्ट झाली प्रभू? देवीचा जालंधर मध्ये असा सम्मान झाला कि आजपर्यंत कोणत्याही भावाने कोणत्या बहिणीचा इतका सन्मान नाही केला असणार. मला तर वाटते प्रभू, आता तर फक्त आपलीच देवी नाही, सगळ्या देवी जालंधरला राखी बांधायला जाणार. बरोबर बोल ना देवी. महामुनी, जालंधरची एवढी मोठी वकिली करतोस, मला वाटतं तुलाही काहीतरी दक्षिणा मिळाली. माझी दक्षिणाची तर जाऊ दे प्रभू. पहिले देवीला विचारा, ते जालंधरला राखी बांधायला गेली होती, तिने राखी बांधली की तिने परत आणली. दहेज देण्यामध्ये कुठे कमी तर नाही पडली. भडकती अग्नी तुमच्या मुखातून ज्वाला निर्माण करते आणि ह्याचा परिणाम बघितला प्रभू. जालंधर पासून केलेल्या अपमानचे आशू अजून पण देवीच्या डोळ्यांमधून सुकून नाही गेले. ओळखतो महामुनी, ओळखतो. जालंधरने केलेल्या अपमानाची गोष्ट मला माहित आहे. भरलेल्या सोहळ्यामध्ये इंद्रायणीला राखण्याची गोष्ट मला माहित आहे. पण काय करू, पण रिंदाला दिलेला दुर्वाजाचा श्राप जालंधरवर आशीर्वादच झाला होता. सतीत्योग्य सत आणि विधीनेच्या विधानासमोर माझं नैराश्य होतं रे. विधीचं विधान तर तुम्ही करता प्रभू. आज तर फक्त देवींच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण नंतर तर सगळ्या देवींच्या डोळ्यामध्ये अश्रू असणार. कळलं का प्रभू? जालंधरच्या राजसभेमध्ये देवींच्या नृत्य बघण्याची तुम्ही वाट बघताय का? महामुनी, तर तुम्ही सुदर्शन फक्त शोभेसाठी हातात ठेवलंय का? आणि हे पंचजन्य शंख धर्मचं रक्षा करण्यासाठी युद्धाची घोषणा करायला विसरला आहे? देवऋषी, अहिंसा परमोधर्मच्या नीती लक्षात ठेवून या कमलला फिरवत राहा प्रभू. महामुनी, या जगाच्या मंदिरात नेहमी धर्माचा झेंडा फडकत राहील. जालंधरच्या सोबत त्या विष्णूच्या सुदर्शन चक्राला जालंधरची तलवार चूर चूर करून टाकेल. बोल त्या कपटी कालियाला, युद्धच्या मैदानात जालंधर तुझी वाट बघतोय म्हणून. सम्राट जालंधरची जय. नारायण नारायण. सम्राट दानवांचा विजयाचा ध्वज ढगामध्ये फडकाव. हिमालयाच्या चोटीवरती आपल्या राज्याचा विस्तार कर आणि युद्धाच्या मैदानात माझ्या संजीवनी विद्यातून मी मेलेल्या सैनिकांना सुद्धा जिवंत करेन. धन्य धन्य गुरुदेव, देवांचा नाश जालंधरच्या तलवारीवरच कोरलेला आहे. बोला भगवान जालंधरची. नाही, जय जयकार तर जगतपिताच्या नावाचा होतो. वृंदा, गुणगार तर जालंधरच्या नावाचं होतं. नाथ, असेच अहंकारच्या भावाने बोलले होते तुमचे पूर्वज हिरण्यकश्यप कि मीच देव आहे. मग देवाने नरसिंह अवतार धारण करून त्याचा नाश केला. तेव्हा संजीवनी बुटीचा प्याला घेऊन गुरु शुक्राचार्य कुठे गेले होते? वृंदा, जीवन आणि मृत्यू ज्यांची महान लीला आहे अशा विष्णूंसमोर संग्राम नाही स्वामी, त्यांच्या शरणी जातात. अरे, आता जालंधरच्या चरणावर विष्णूचं मस्तक असेल. हा महाराज, आपल्या तलवारीने त्या विष्णूचं मस्तक काढून टाका. माझ्या राजघराच्या दरवाजावर त्याचं तोरण बांधायचंय. अरे, त्या कालिया कपटीचं मस्तक
माझ्या रथांच्या घोड्याच्या ढोकऱ्यावर जमिनीची धूळ चाटत असेल. नाथ, स्वामीनाथ. नाथ, काय आहे? बिना टिळा करता संग्रामाला जाऊ नका. शकुनाचा हा टिळक आणि विजय माला घालून झाला. शकुन आणि अपशकुन तर काय रांच असत. शूरवीर जिकडे पाय ठेवतील तिकडे तिकडे शकुन त्यांचे चरण स्पर्श करायला येतात. प्रभू, माझ्या स्वामीचा संहार करण्यासाठी सुदर्शन चक्र हाती घेण्यापूर्वी एकदा तरी माझ्या सौभाग्याच्या कुंकुवाकडे पहा जगदीश्वर. आपल्या हाताने माझ्या सौभाग्याची ओढणी खेचून मला काळी ओढणी नका घालू घनश्याम. अधर्मच आचरण सोडून दे जालंधर. नीतीच्या मार्गावर पाय ठेव. स्त्री सन्मानाची भावना जागव. आलिया कपटी, तू धर्म आणि नीतीचे गोष्टी करतोस. तुला सांगतो, ऐक जालंधर, जर तुला रुंदाच्या सुहागाची तेवढीच काळजी असेल तर माझ्या शरणामध्ये माझ्या शरण मध्ये ये विष्णू. नाहीतर आज माझ्या तलवारीने माझ्या बहिणीचं सुहाग या तलवारीनेच उडवून टाकेन आणि तिची मांग सिंदूरच्या बदल्यात तुझ्या चिताच्या राखेने भरेन. हे पूर्ण जग ज्याला देव बोलत तो देव आज जालंधरच्या समोर हार मानली आहे. जगतचा भगवान अर्थात जलंधर आहे. महाराज जलंधरची, महाराज जलंधरची, महाराज जलंधरची, महाराज जलंधरची. वृंदा भक्ते, तुझ्या विजयाची फुलमाला घातल्याशिवाय तुझ्या त्या मायावी चार हाताला आज हरून आलेलो आहे मी. हे बघा स्वामी, त्यांनीच माझ्या माथ्यावर सौभाग्याचं कुंकुम लावलं. नारायणाच्या नावाच्या आरतीला या नमन करा. विसरून जा तुझ्या त्या नारायणला. नारायण नारायण, वा प्रभू वा. जालंधरच्या तलवार पुढे सुदर्शन झुकून गेलं. जालंधरच्या तलवारीसमोर नाही मुलीवर, रुंदाच्या भक्तीच्या समोर सुदर्शन झुकलेलं आहे. तर बघून घ्या भगवान, आता नारदच्या वीणाची तारची झंकार आणि करताळचा ताळ
या तालेवर मी महाकालला पण तांडव करवणार. भगवान जालंधरची, भगवान जालंधरची, भगवान जालंधरची, नारायण नारायण नारायण. अरे तुझा तर तो नारायण रणांगणामध्ये माझ्या तलवारीच्या शक्ती समोर नतमस्तक झाला आणि पळून गेला. आजपासून या तंबुऱ्यावर गुणगान फक्त तू माझच गाणार. गुणगान तर त्याची गाणार सम्राट जो सर्व गुण संपन्न आहे. तुझ्या राज्यामध्ये रिद्धी आहे, सिद्धी आहे, पण सिंहासन, सिंहासन सुंदरी शिवाय सुना आहे. आणि ज्या सिंहासनवर विश्वसुंदरी नसणार ते सिंहासन सिंहासन नाही, फक्त ते एक सोन्याची धूळची ढेर आहे. तर बोल, ती आहे अशी सुंदरी, कोण आहे ती रूप सुंदरी जी जालंधरची पटराणी शोभू शकते? त्रिलोक मध्ये अशी सुंदरी फक्त एकच आहे आणि ती त्याचा हिमालयावर निवास आहे. त्याचं नाव सांग महामुनी. माझं मस्तक उतरवून टाकणार तरी पण नाव माझ्या जिभेवर नाही येणार. नाव सांग महामुनी. तुम्हाला ऐकायचंच आहे तर पार्वती शंकरची पटराणी. नंद आनंद हो महाराज. जा हिमालयाच्या चोटीवरती जा आणि शंकरजींना संदेश द्या. आणि जर जीवाची भीती असेल तर पार्वतीचा हात सम्राट जालंधरच्या हातामध्ये देऊन टाक. जे तुम्ही सांगाल महाराज. नारायण नारायण. स्वामी दूतांना थांबवा, स्वामी दूतांना थांबवा. स्वामी शंभूच्या डोळ्यांच्या अग्नीमध्ये हात नका टाकू. माता पार्वती जगत जननी आहे. जग माया जगदंबा वासने मूर्तीसाठी आईचा पदर नाही पकडत स्वामी. त्याच पदराने आपले डोळे पुसले जातात स्वामी. आणि जालंधरच्या डोळ्यात. आता रडण्याची वेळ तर देवांची आलेली आहे. पार्वतीला माझी पटराणी बनवणार आहे. देवांचे देव महादेवांना मी डमरूच्या तालेवर तांडव नाचवणार आहे. विसरत आहे सम्राट, विसरत आहे. शंकर तो संघाराचे स्वामी आहेत. त्यांच्या डोळ्यामध्ये आग आणि अमृत दोघांचा वास आहे. जर का एकदा भवई त्यांची तिरकी झाली तर विश्वाचा विनाश होईल स्वामी. वृंदा तुझ्या उद्देशामधून मला स्वार्थेचा वास येत आहे. त्रिचं दुसरं नाव म्हणजे ईर्ष्या, जलन आहे. तुला पार्वती कडून जलन होते. जलन, जलन आणि ईर्ष्या तेही वृंदाच्या डोळ्यात? नाही स्वामी नाही. जेव्हा वृंदाच्या डोळ्यामध्ये जलन आणि ईर्ष्याचं विष पसरेल तेव्हा समुद्राच्या लाटा थांबतील, धरती रसातळाला जाईल. वा स्त्री चरित्रवान वा. स्त्रीला समजण्यापासून पुरुष नेहमीच पाठी राहिलेला आहे. पती होऊन पत्नीला पारखायचं शिका स्वामी. राणी या पटराणीच्या मोहामध्ये जी वेळी होईल ती ही वृंदा नाही. आणि अजूनही विश्वात होत नसेल तर माझ्या विजलेल्या डोळ्यांचे हे दीपक एकच विनंती करतात स्वामीनाथ. एकदा तुम्ही माता पार्वतीला माता म्हणा स्वामी. माता पार्वतीला माता म्हणा स्वामी. सैनिको घेऊन जा आईला, फेकून टाका काळ कोठरी मध्ये. नाही स्वामी नाही. माझं म्हणणं ऐका स्वामी, माझं म्हणणं ऐका. जालंधरची पटराणी तथा पार्वती. माझ्या मनाला भावते हरे.
रे रूम झूम करत भिलणे निघाली माझ्या मनाला भावते हरे संदेशा घेऊन आलेत ऐकव तो संदेशा सम्राटने सांगितलं आहे जर तुम्हाला जीवाची पर्वा असेल तर पार्वतींचा हात त्यांच्या हातात देऊन टाका दुष्ट एक तुच्छ मातीच्या दानवने हिमालयाच्या शिखरपेक्षा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे एका सापाने शेषनाग वरती जाण्याचा प्रयत्न केला आहे जालंधर आता मरणार आहे आज सूर्यास्ताच्या आधी अभिमानी जालंधरचं मस्तक एका क्षणात महाकाली स्वरूप पार्वतीच्या चरणांमध्ये येणार दुर्बुद्धी दानव शंकरच्या जळत्या अग्नी ज्वालेला तुझ्या हातात पकडण्याचा प्रयत्न केला आहेस जगत जननी स्वरूप पार्वतीच्या रूपेला वासना भरलेल्या डोळ्याने पाहण्याचा प्रयत्न केला आहेस माझा त्रिशूळ तुझ्या लहूची वाट पाहतो आहे असा झळझळत्या आगेवर तर जालंधरचा जन्म झाला आहे गंधेरी तुझा त्रिशूळ तर माझ्यासाठी एखाद्या माचीच्या गाडी इतका आहे असा भगवतीच्या सोबत पार्वतीचा सहवास अरे पार्वतीचा सौंदर्य तर फक्त आणि फक्त जालंधर साठीच आहे Thank you.
गुरुदेव शुक्राचार्य दानवराज की जय। मला कसं आठवलंस दानवराज? गुरुदेव, रणसंग्राम मध्ये तर शंकरजी पळून निघून गेले, मी विजयी झालो, पण माझे सर्व सैनिक मारले गेले। चिंता नको करूस दानवराज, मी माझ्या संजीवनीच्या शक्तीने सगळ्यांना जिवंत करून टाकेन। आता मी त्या भभुद्या शंकरला जिवंत सोडणार नाही। कैलाच्या शिखरावर त्याच्या मृत्यूचा शंख वाजवेन। शंख जालंधर, मरणाच्या मार्गातून मागे फिर भावा। दूर ओ बहीण, हजारो सैनिकांच्या मस्तकावर पाय ठेवून मी पार्वतीकडे जात आहे। मातेकडे तर मुलाप्रमाणे जातात जालंधर, माझं ऐक दावा। पापाच्या मार्गातून मागे फिर। माता पार्वती तर शक्ती स्वरूप आहे, शक्तीच्या डोक्यावर माथा टेकव जालंधर। जालंधर आणि माथा टेकेल? अरे पार्वतीला पठराणी बनवण्यासाठीच तर माझे रथच्या घोडे हिमालयाच्या छातीवर पाय ठेवण्यासाठी खूप आतुर आहेत। विषय वासनेच्या अग्नीमध्ये अंधळा नको म्हणू जालंधर, तू सागराची संतान आहे आणि समुद्र सीमा सोडत नाही। इथे सांब जालंधर, आज हिमालयाच्या हृदयात होळी पेटली जाईल। सत्ता आणि सुंदरी तर सुलगत्या आगेवर पाय मारून असता प्राप्त होतात। पिदाश काली, विपरीत बुद्धी नाथ, स्वामीनाथ। जालंधर नाही, सम्राट जालंधर, विश्वविजेता जालंधर, कैलाशपती जालंधर। कैलाशपती तर एकच आहेत, देवांचे देव महादेव। देवांचे देव, युद्धामध्ये तर त्या गंजरीची हार झाले आणि मी जिंकलेलो आहे। विजेत्याच्या अधिकाराने मी तुला घ्यायला आलेलो आहे सुंदरी। मी फक्त एक सुंदरीच नाही तर भवानी पण आहे। मातेची ममता तुला म्हणते मागे फिर बाळा। बाळा? बाळा या शब्दामुळे तुटून जाईल तो जालिंदर नाही। या जगामध्ये जालिंदरची कोणीच माता नाही आहे। मी तर खाऱ्या समुद्राचा संतान आहे। चल पार्वती, जालंधरचा दरबार तुझी वाट बघत आहे। चल निघून जा, नाही तर तुला जाळून मी तर भस्म करीन। हिमालयाच्या पवित्र ठिकाणाला तू अपवित्र केला आहेस। माता पार्वती हिथं जगत माता आहे। देव दानव आणि मानव तिघांची जननी आहे। आदिशक्ती अंबा ईश्वरी आहे। बाळ असून मातेवरती वाईट नजर टाकतोस। माता 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 कोणती माता? देवता तर माझे दुश्मन आहेत आणि दुश्मनांची बायकोच ही माझी भोग विलास घेण्याची साधन आहे। देवांच्या भीतीने तर तुम्ही त्याचा पक्ष नाही घेतात गुरुदेव। भीती आणि शुक्राचार्याची? मी दानवांचा गुरु असून पण मी साधूच आहे रे, आणि साधूचा स्वभाव असतो की सन्मान देणं फक्त रे, आणि गुरुच्या नात्याने तुला नारी सन्मानाची शिक्षा देतो। जर भलं वाटत असेल तर जा, त्या योगिनीच्या समोर मस्तक झुकून तुझ्या कुकर्माची क्षमा माग। क्षमा आणि जालिंदर मागणार? माझी आज्ञा आहे जालिंदर, आणि मोठ्यांच्या आज्ञाचं पालन न करणं म्हणजे मला या परिणामाची फिकर नाही गुरुदेव। अरे ओ मूर्ख अभिमानी, का तुला हे वाटतंय की हा विजय तुझ्या तलवारीच्या जोरावरतीच जिंकलेला आहेस? नाही जालंधर नाही, तुझ्या विजयाची तर खरी शक्ती रुंदाची भक्ती आहे। भक्ती तुझ्या जीवनाची तर संजीवनी आहे रुंदाची भक्ती। माझ्या विजयाची विजयमाला म्हणजे रुंदा, माझा जीत आणि जीत फक्त रुंदा।
या वृंदाला तर आज मी जिवंत सोडणार नाही. तुझा तुझा नष्ट होण्याचा कार्यकाळ जवळ आलेला आहे. आकाशाच्या छातीवर तुझ्या मृत्यूचं नाव कोरून ठेवलेलं आहे. अरे अशा शापाला तर जलिंदर एका घोटामध्ये पिऊन टाकेल म्हाताऱ्या. वृंदा, ओ वृंदा, घे घे ही प्रसादाचं ताट. प्रभूला प्रसाद चढवून पारण करून घे. कोण? मावशी. हा, जाळल्यावर मीठ पसरायला आलीस? नाही नाही, काही नाही वृंदा, काही नाही. हे तर काल रात्री मला सावरियाने स्वप्नामध्ये सांगितलं की जा ज्वाला वृंदा करून पारायण करून घे. खरं सांगतेस? हा हा, तर घेऊन चला मला माझ्या प्रभूकडे. घेऊन चला. चल चल चल, घेऊन चलते तुला तुझ्या प्रभूकडे. ये ये धड वळू ये. हा, प्रभूला भेटवते हा तुला आज. हा हा, ये ये. हळू हळू. हा बस बस. हा घे, हे आहे तुझे प्रभू. बरोबर ना? हे घे, हे आहे प्रसादीचं ताट. चार आपल्या देवाला. जगाचे तारणहार, प्रसाद स्वीकार करा. Ha ha ha!
वज्रधारी इंद्र, सुदर्शन चक्रधारी भगवान विष्णू आणि स्वंगाराचे स्वामी त्रिशूलधारी कैलाशपती तुमच्याकडून जालंधर जिंकला? तुमच्या हारचा उत्सव करण्यासाठी हा श्रृंगार उचित आहे? देवी, महादेवी, देवांनो, बस ओढा ही ओढणी आणि घाला हातात बांगड्या. महादेवी, तुम्ही कुमकू नाही काजळाया तर विसरले आहात. नारायण नारायण. महामुनी, महामुनी खरं बोलतात भगवान. जालंधर कैलाशच्या या शिखरापर्यंत रथ घेऊन यावं आणि देवलोकांनी पाहावं. कैलाशपतीच्या तिसऱ्या लोचनाच्या अग्निज्वाळेला जालंधरच्या भयाच्या वादळाने काय विझवून टाकलंय. उपास नका करू देवी, हे तर देवता आहेत. जर यांना क्रोध आला ना, आता त्रिशूळ आणि सुदर्शन हातात घेऊन जालंधरचा वध करून त्यांचं मस्तक तुमच्या चरणात ठेवून देणार. देवऋषी, तुझी ही खट्याळ वाणी सोडून दे. या जगातील स्त्रियांच्या सतीत्य रक्षणासाठी मी स्वतः उपाय करेन. प्रभू, तुम्ही परत कुठे चालला आहात? कुठल्या भक्ताच्या मदतीला चाललाय? देवांचे दुःख घेण्यासाठी, एका भक्ताच्या डोळ्यातले आसू पुसण्यासाठी जात आहे. आणि त्या भक्तांच्या डोळ्यांच्या अश्रूमधून या जगाच्या कल्याणाची ज्योत उजळेल. जा जाऊन सांग त्या अंधाधुंद भांगच्या नशेमध्ये डुबलेल्या शंकराला की जालंधर युद्धाला कधीही तयार आहे. तर काय, हाच आहे जालंधरचा दरबार? की या दरबारातून कोणीच ब्राह्मण खालियात नाही गेलेला आहे? हा, हाच आहे जालंधरचा राज दरबार. बोल. माझी मागणी खूप मोठी आहे सम्राट, म्हणून विचार करूनच मागण्याची परवानगी असावी. बोल बोल, तुला काय हवं आहे? धन दौलत, हिरे मोती माणिक का माझा हा राजपाट? बोल बोल, तुला काय पाहिजे? पहिले हे तुम्ही वचन द्या सम्राट की ब्राह्मणाला जे मागेल ते मिळेल. शंखचूड जालंधर वचन देतो की मागितलेलं दान निश्चित मिळेल. ब्रह्माच्या आशीर्वादाने तुमचं हे कवच मला हवं आहे. कवच? कवचचं दान? वचन देऊन विचार करतात महाराज? अरे बोला, तुम्ही वचन दिलेलं पूर्ण करू शकत नाही. पण लक्षात ठेव जालंधर, तुझ्या अंगणातून कोणताही ब्राह्मण भिक्षा घेण्यापूर्वी निघून गेला तर या कवच मधून माझ्या वरदानाच्या शक्तीचा नाश होऊन जाणार. बोल, अजून काही इच्छा? तू थांब ब्राह्मणा, तू थांब. हे महाराज, जे तू मागितलं आहेस ते दान. मला माहित आहे तू याचक नाही आहेस ते, पण जालंधरच्या दरबारामध्ये तू एक याचक बनून आला आहेस ते. याच गोष्टीमुळे मी तुला कवच प्राधान्य करत आहे. हे लक्षात ठेव की जालंधरची जीत या कवच मध्ये नाही आहे तर त्याच्या तलवारीच्या धारेवरती आहे. धन्य सम्राट जालंधर, धन्य. जालंधर बरोबर माझा आजचं युद्ध शेवटचं युद्ध आहे. देवा, माझ्या स्वामींची रक्षा करा. देवा,
स्वर्गाचे तारणहार, माझं भाग्य आणि सौभाग्याचं तूच एक आधार आहे. भगवान जालंधरजी, भगवान जालंधरजी. महाराणीजी, महाराणाजी, महाराज जालंधर युद्ध जिंकून आले. काय ते आले स्वामी? स्वामी नाथ, नाथ, ही विजयमाला माझी पतिव्रता धर्माची प्रतीक आहे. पहली पहली रात ठरली, वृंदाच्या डोळ्यात आज हर्ष आणि आनंदाचे अश्रूचे मोती टपकतात. ऐका हो नाथ, या डोळ्यांमध्ये वियोगची वेदना नका टाकू. वृंदा कलंकणी, स्त्री जातीच्या कलंकावर तू काळा डाग आहेस. कोण आहेस तू मायावी? पती आणि पत्नीच्या पावित्र्याला तू लज्जा आणि मर्यादेचे बंधन तोडून तुझ्या मलिन दृष्टीने अपवित्र केलंस. नवरा? कोण तुझा नवरा? हा कालिया कपटी?
याच्या भाऊपाशात विषय वाचनाच्या आशेसाठी तुनारीच्या सतीतीला काळा डाग लावला आहेस. बोला बोला स्वामीनाथ, की हे खरं नाही? माझ्या सतीत्वावर कलंकाचा काळा डाग उडवणारे? अरे काहीतरी बोला, तोंड तर उघडा. पाप करून स्वतःचे पाप लपवणारी पापीण, असे अघोर कृत्य परत कधीच करू नकोस. तूच तुझ्या हाताने माझे मस्तक छाटलं आहेस. हे मी काय ऐकते आहे? आता कोण सत्य आहे आणि कोण असत्य? पापाच्या ओझ्यामुळे ज्याचा मस्तक झुकलेला आहे, अधर्माच्या आचरणामुळे ज्याचे काया कापते, तू तुझ्या प्रियकराला विचार, खरा आणि खोट्याची पाहणी कर. शपथ आहे तुला तुझ्या धर्माची, शपथ आहे तुला यतीच्या योगांची, शपथ आहे तुला सतीच्या सौभाग्याची. मूळ स्वरूपात ये, नाहीतर नाहीतर जाळून भस्म करीन. देवा, तुम्ही द्रौपदीला वस्त्र देणारे, गीता म्हणणारे, धर्माचे रखवाले, सगळ्यांसाठी सुदर्शन चक्र धारण करणारे तुम्ही? नाही नाही, माझं मन नाही मानत आणि माझं हृदयही नाही मानत. माझ्या डोळ्यांची ज्योती मला धोका तर नाही देते ना? नाही, तूच आहेस तो ज्याच्या चरणी मी सौभाग्याची भीक मागितली होती, तेच भक्त वत्सल. आज तुम्ही माझ्या पदरावर घात केलात. संसारातील कोणतीही स्त्री आता नारायणाच्या नावावर विश्वास करणार नाही. तुझ्या मूर्तीवरून सर्व सती तोंड फिरवतील. पाषाणाच्या प्रतिमेप्रमाणे पूजणारे प्रभू, माझा तुम्हाला शाप आहे, पाषाणी बना. काय झालं? माझं तर सर्वच लुटलं गेलं. माझं सतीत्व, माझं सौभाग्य, आता जिवंत राहून जगायला काय तोंड दाखवू, काय देऊन दाखवू? वृंदा, देवांच्या दृष्टीने तू तितकीच पवित्र आहेस जितकी माता धरती, देवी मध्ये दुर्गा, अंबा, जगदंबा, महादेवी. इतक्या चांगल्या शब्दांनी माझी लुटलेली लाज आणि माझं लुटलेलं सौभाग्य कुंकू परत नाही येणार. सखी वृंदा, विधिलिखित हे खोटं नसतं, कालाच्या कोठडीत हे निर्मित झालंच होत. महादेवी, असाच लेख जर तुमच्या भाग्यात लिहिला गेला असता तर? कालाच्या पोती मध्ये असा घोर कलंक तुमच्या माथ्यावर लिहिला असता तर? दगडाच्या हृदयाच्या तुमच्या या प्रभूने माझ्या सारखा तुमचा जर छळ केला असता तर? उत्तर द्या जगदंबा माता, उत्तर द्या. क्रोधेला शांत करा देवी, तुमचा शाप परत घ्या. सगळ्यांचं जीवन थांबलेलं आहे, त्याच्यावरती दया करा देवी. जगाच्या पालनहारला परत जिवंत करा देवी. वाह ब्रह्मस्वरूप वाह, त्यावेळेस तुम्ही कुठे होता? तुमच्या डोळ्यावर असा कुठला पापाचा पडदा पडला होता? जेव्हा तुमच्या या जगाच्या पालनहाराने माझ्या सतीत्वाचा नाश केला, माझ्या लाजेच्या मर्यादेमध्ये मताच्या ज्वालेला भडकावलं. क्षमा क्षमा कर वृंदा, माझा अपराध इतकाच आहे माता पार्वती. माझ्या पतीची भक्तीच माझी पूजा होती, सतीत्व माझा श्रृंगार होत, आणि यावर जर देवाचा अपराध मोजला गेला तर स्पष्ट आहे देवता दयाळू नाही, दुष्ट आहे, पवित्र नाही, पापी आहे. या धरतीच्या छातीवर माझं सौभाग्य लुटलं गेलं आहे, सतीत्व लुटलं गेलं आहे. या धरतीला जाळून भस्म करून टाका. विनाश, सर्वनाश, प्रलय. वहिनी,
माहेर राहून मुलगी सौभाग्यवती बनून सासरी जाते, विधवा नाही। एक तर तुम्ही स्वामींचे जीवन परत करा, नाही तर मग शाप देऊन माझे प्राण घ्या। कनकताई, माहेर राहून मुलगी रडल्या डोळ्याने घरी जाईल तर त्या घरात पक्षी दाणा पण नाही खाणार। तुमचे भाऊ स्वर्गी गेले पण त्यांच्या या अर्धांगिनीच्या शरीरामध्ये अजूनही प्राण बाकी आहे। तुझी वहिनी तुझ्या ओटी सुहागाचं दान देते। जागा जगताचे आधार, जागा वृंदा तुम्हाला जीवन दान देते। नारायण नारायण। वृंदा मला माफ कर, जालंधरचा नाश करणं हाच एक उपाय होता। धर्माचं रक्षण करण्यासाठी मला अधर्माचा मार्ग निवडावा लागला। मान हो के दानो, सर्वांना त्याच्या अपराधाचा दंड मिळालाच पाहिजे। या अपराधाचा साक्षीरूप निरंतर हा दगड स्वरूप शालिमार आहे, याचा प्रमाण बनतील। स्वामी, चिताच्या अग्नीमध्ये तुमच्या सोबत सती होण्याची मी आज्ञा घेते। हे अग्निदेव, माझ्या सतीत्वाच्या प्रमाणानिमित्ताने प्रकट हो, प्रकट हो, प्रकट हो। तुलसी तुझ्या पानावाचून माझी पूजा अधुरीच आहे। शालिग्राम स्वरूप तुझा आणि माझा विवाह होईल, पण नेहमीच तू कुवारी अशी। तुम्ही तुळशीचे पती झाले।